नाती शब्दांच्या पलीकडची असतात जिथे मनातले सारेच रीती होत असते अशी नात्यांच्या आदर्शत्वावर मात करणारी नाती आयुष्याचा फार मोठा आधार होत असतात अशा नात्यांना कुठल्याच नावाची शिक्क्याची गरज नसते ती कुठल्याही नावात चपखल बसतात जगाला तुम्ही त्या व्यक्तीची दोन शब्दात ओळख करून देऊ शकत नाही जगासमोर तुम्ही नेमके गोंधळता याचे कारण तुम्हाला नात्याची स्पष्टता नसते असे नव्हे तर तुमचे हे नाते प्रत्येक नावात चपखल बसत असते म्हणूनच जगासमोर तुम्ही गोंधळता आपल्या नात्याला कुठल्याच मर्यादा नसतात किंवा त्या कधीच जाणवतही नाही फक्त आणि फक्त एक विश्वास जाणवतो ती व्यक्ती समोर असताना आणि नसताना सुद्धा आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असते की जिच्या अस्तित्वानेच तुम्ही फार श्रीमंत होता आपणा सर्वांच्याच आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती मनाची श्रीमंती देणारी ठरत असावी ती व्यक्ती कुणीही असू शकते आई बहीण भाऊ वडील नवरा मित्र कुणीही किंवा आवश्यक नाही ती व्यक्ती घरातीलच ती असेल ती त्यांच्यातील असेलही किंवा त्यांच्यात गवसणार सुद्धा नाही आणि अचानक कुठेतरी गवसेल सुद्धा तेही तुम्हाला कळणार नाही अशा अजाणतेपणी तुम्हाला तुमच्या मनातील तिच्या अस्तित्वाचे वैभव कळणार सुद्धा नाही पण हळूहळू ते काळानुसार जाणवत राहील आणि ही जाणीव दिवसेंदिवस घट्ट होत जाईल तुम्ही अनुभवत असलेले दुःख प्रेम राग विश्वास तळमळ चिडचिड आनंद अशा सर्वच क्षणी जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसमोर रेते होता तेव्हा कधी तुम्हाला मनातील ते बोलावे वाटेल तर कधी शब्दांची गरजही पडणार नाही आणि कधी कधी शब्द उपयोगी सुद्धा पडणार नाही तुमच्या मनाच्या सर्वच अवस्थेत एक हक्काचे ठिकाण म्हणजे ती व्यक्ती असेल